इंदे, आपण कांदे कोथिंबीर मिरची सगळं तयारी करून ठेवूया, पोहे आयत्या वेळेला फोडणीला टाकूया. कांदे झाले पण कापून? अगं बाई हो का, जानवी दाणे भाजून झाले का ग? होत आहे ताई, तिकडे बघ अंगारा लावू दे. मला का अंगारा होते रे? अगं देवाचा अंगारा आहे, मला शिंका येते त्यांनी सरू. अगं मनापासून लावलास ना तर नाही येणार हा शिंका. तुझी श्रद्धा तुझ्याकडे ठेव, मला अलर्जी होते त्या अंगारांनी, नको लावूस मला. अगं तू नीट लावत नाहीस. लावते ना नीट, थांब जरा. नको, मला नकोय. अरे जाऊ दे ना, तिला नकोय तर कशाला आग्रह तुझा? असं कसं ताई, देवाच्या कृपेपासून वंचित कसं ठेवणार मी तिला? लावते मी, थांब एक मिनिट. मी लावते, मला हे येतं लावता. हे बघ लावते. आई पोळ्यात बटाटे घालूया का हो? हा काय करूया? अगं मी आईना विचारते तर तुझं काय मध्येच आहे? म्हणजे कसं ना, काही लोकांना बटाटे आवडतात, काही लोकांना नाही आवडत. आता ह्या पाहुण्यांना आवडतात की नाही कोणास ठाऊक. तुम्ही काय ते ठरवा ग. ए जान्हवी घालूया का ग बटाटे? बहिणी अगं तुझं तू ठरव की काहीतरी, प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कशी विचारायची असते का तुला? बेबी आई मी तिचा चांगल्यासाठीच म्हणते. हो वंश चांगल्यासाठी सांगतायत ना, सांगण्याबद्दल आक्षेप नाहीये, कसं सांगतेस त्याबद्दल आहे. हो ही बेबी ना सारखी खेकसतेच, चांगली अंगारा लावत होते तरी खेकसली माझ्यावर. माझा स्वभाव आहे ना पण तसा. तेच तर बदलायचं ठरवलंय ना आपण. आई अगं आज ठरलंय म्हणून उद्या लगेच बदलता येत नाही ना ते. बरोबर आहे बेबी आत्यांचं. बघ जानवीला पण पटलंय हे. बरं ते जाऊ दे आता, पण बटाट्याचं काय? घालूया का बटाटे पोह्यामध्ये? आई तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही म्हणाल तस. बहिणी आता आम्ही कोणी काही सांगणार नाही आहोत. तुला जर बटाटा घालायचा असेल तर तो घाल, आणि नसेल घालायचा तर नको घालू, कळलं? पण मला काहीच वाटत नाहीये. तुम्हाला हवं तसं करूया ना. तिनं कधी सुधारणारच नाही, आणि तू सुद्धा. आता मी काय केलंय? एक मिनिट, घालूया आपण पोह्यात बटाटे घालूया. हा तेच तर, एकदा ठरलं की मग तयारी करता येते ना तशी. आणि हेच तू ठरवावंस अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. वहिनी बटाटे आयत्या वेळेला कापूया, नाही तर काळे पडतात. अगं नाही, कापून आपण पाण्यात घालून ठेवले ना तर नाही काळे पडणार, तयारी करूनच ठेवूया सगळी आपण. बेबी पेढे मागवलेस ना? हो हो आणलाय. मुलीला आणखीन काय द्यायचं असतं काही? नाही, पेढ्याचा पुडा आणि कचरा. ठीक आहे जान्हवी. अगं जा आवरतू पटापट पाहुणे येतील इतक्या. हो साडीच नेशील ना ग? हो आई. जान्हवी अशी छान साडी नेसा, अशी नणंद छान दिसली पाहिजे. हो पण आता जा, नाही तर पाहुणे आले तरी तू तयार नाही असं होईल. जा जान्हवी लवकर. आणि श्रीचं काय, गेटला गेला की नाही अजून? बघते आता जाऊन. मग उठाव त्याला, नंतर झोप पण. ताई खवलेलं खोबरं काढून ठेवलंस का फ्रीज मधून? हो ग मी विसरलेच होते, काढ ना प्लीज. हा काढते. आणि आपण मसाला टी करूया ना त्यांच्यासाठी? ए नाही नाही, आल्याचा करूया ना छान चहा, नेहमी करतो तसा. ताईने ठरवलंय काहीतरी, आल्याचा चहा करूया. सांगितलं आई. जान्हवीचे आई बाबा आणि पिंटे आधी येतील ना, आणि मग पाहुणे येतील ना. जान्हवी म्हणाली ना तसं. हॅलो. हा निहारिका बोल. अगं नाही नाही मी मी अगं येणार नाहीये, पाहुणे येतात ना घरात आज. हो 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 बरं, तू एक काम कर, हिशोब घेऊन संध्याकाळी घरीच ये. हा मी खरंच नाही राहू शकत तुझ्याशिवाय, मला नाही जमणार तुझ्या बरोबर ना. मला मला लव ॲट फर्स्ट साईट झालं होत. मी तुला सांगितलं ना मला नाही करायचा बघण्याचा कार्यक्रम. मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. हे सगळं कसं जुळवून आणलंय मी माझं मला माहित आहे. आता तू जर काही नाटकं केलीस आणि त्याच्यामुळे तुझ्या ताईला आणि तुझ्या बाबांना जर त्रास झाला तर मी तुझा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही. कला नाव आहे माझं. काय? शशी कला, हे लक्षात ठेव. मला नडायला जाऊ नको, तुझं काय करून ठेवेन ना कळणार पण नाही तुला.
अगं बाई ओ छान दिसतं अगदी तुम्ही. बरेच दिवस धूळ खात पडून होता म्हणून काढला. आणि खरंच आहे हो, असल्या चांगल्या प्रसंगाला असले कपडे नाही घालायचे तर मग कधी घालायचे. आहो मी कशी दिसते? छान दिसतेस. नुसतीच छान? हो म्हणजे स्वतःच्या कपड्यात असतीस तर आणखी छान दिसली असतीस. हो माझ्याकडे आहे का एखादं चांगलं लुगडं? एखादं दागी नाही नाही ते मेले एक ग्रॅमचे की काय हलकेसे मिळतात ना त्यातला पण नाही. त्याचं लग्न ठरलं ना की मग माझ्यासाठी पण मी तसं घेणार आहे. अहो सासूबाई होणार आहे मी, मी काय लंकेची पार्वती नको मला दिसायला. अगं बाई अरे अजून तयार झाला नाहीस तू, जा पटकन कपडे बदलून ये. हे बघ काढून ठेवलेत तुझ्यासाठी, ताईच्या लग्नातले रे, घाल चांगले दिसतील. ए पिंट्या अरे उठ ना, जा ना पटकन कपडे घालून घे रे. अरे ताईच्या घरची माणसं आहेत ना फार वक्तशीर आहेत, उगाच आपल्यालाच उशीर होईल मग जायला. अरे हाय म्हणते मी. ऐकतोय. हो पण मग कपडे बदल जा ना. नको. का ह्या कपड्यात येणार आहेस तू? हे बघ आई मी जसा आहे तसा आहे. अरे बाळा असं काय करतोस तू? हा पटकन कपडे बदलून घे ना. अरे पाहुण्याला काय वाटेल? अरे कपड्यांमुळेच आपलं इम्प्रेशन पडतं, कळलं ना? अरे बाबांकडे बघ, बघ ना कसे मस्त तयार झालेत. आणि हे बघ, हे नको असतील ना तर दुसरे घाल ना. मी आहे त्या कपड्यातच येणार, चालणार आहे का तुला? नाही चालणार. नाही चाल. अरे अरे बरं दिसणार नाही ना. हे बघ तुझ्यासाठी काल मी इस्त्री करून ठेवले, जा लवकर बदल. आता काय बदलायला मुहूर्त बघणार आहेस का तू? मी नाही बदल. पिंट्या मी काही बोलत नाही ना तर माझा डोकं फिरवू नकोस. हा काही लहान आहेस का तू? अरे लग्न ठरणार आहे आता तुझं. माझ्या आयुष्यातलं आई सगळं तूच ठरवणार आहेस का? म्हणजे मी काय खायचं, काय घालायचं, लग्न कोणाशी करायचं ते पण तूच ठरवणार. माझ्या आयुष्यात मला काही ठरवता येणार आहे की नाही येणार आहे? आणि काय काय समी तुझं दरवेळेला लहान नाहीये लहान नाही म्हणत असतेस ना? म्हणजे कपडे कुठले घालायचे ते तरी माझं मला ठरवू दे ना. हल्लीच्या पोरांच ना सगळं असंच असत, म्हणजे कधी कशावरनं डोकं फिरेल काही सांगताच येत नाही. आमची आमच्या आई बाबांसमोर बोलण्याची प्राज्ञाच नव्हती. आणि आत्ताची मुलं बघा. काही नाही ओ आणते मी त्याला. लग्नाचं टेन्शन आलं असेल ना त्याला म्हणून तसा गोंधळ आहे. मी ओळखते ना त्याला. ओ आई आहे ना मी त्याची. आलेच जरा. जानवी मला तुझ्याशी जरा बोलायचंय. ईश्वरी बरं झालं आलास, मला सांग ना मी कुठली साडी नेसू. ऐक ना मला बोलायचंय तुझ्याशी. अरे मला ना कळतच नाही मी कुठली साडी नेसू, तू मला मदत करशील का? ते महत्वाचं नाही आता. तुझी आंघोळ झाली का? नाही. अरे श्री मग जा ना उशीर होईल. अरे काय जानवी प्लीज ऐकणारस का माझं जरा? हो. ए बरं ही कशी दिसेल? अरे यार छान दिसेल. प्लीज ऐकतेस का आता? श्री तू बघतही नाहीयेस. अरे तू माझं ऐकत पण नाहीयेस. श्री वेळ करे आता आपल्याकडे. वेळ निघून जाण्याआधी मला तुझ्याशी बोलायचंय.
वेळ निघून जाण्याआधी म्हणजे श्री काय झालंय तू सांग ना, काही सिरियस आहे का? बापरे श्री, अरे यार या दोनच रिएक्शन असतात का? एक तर तू माझ्याकडे लक्ष देत नाहीयेस, नाही तर डायरेक्ट एवढं सिरियस आहे का? हो पण काय झालंय श्री? झालेलं काही नाहीये. मग विषय काय आहे? पिंट्या. पिंट्या? बाप रे श्री, अरे मी केवढी घाबरले. मी म्हटलं कुठल्या विषयावर बोलायचंय तुला आणि काय. त्याची नको काळजी करूस आणि त्याच्यासाठीच म्हणते श्री. आवर ना बघ किती वाजले. एक मिनिट भर मला बोलणार. तू अजून तयार नाहीयेस? अगं कुठली साडी नेसणारच ठरवलंयस का? अर्ध्या तासात पाहुणे येतील. अगं तू नको का तयार असायला? हो मी ठरवतच होते, तुम्ही मदत करा ना मला. मी काय म्हणते, ही साडी कशी वाटेल जांभळी? नको नको, भारत लग्नातली वाटते. हो का? बरं मग ती 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 जरा साधी आहे ना. पण ही फारच कॅज्युअल वाटेल का? हो का? मग ही हिरवी? नको. का? त्याच्या ब्लाऊजच्या फिटिंगचा प्रॉब्लेम झाला. मग ही नेसतेस का? परवाच ब्लाऊज शिवले ना तुझा. चालेल. हा श्री, अजून आंघोळ झाली नाही तुझी? नाही. अरे उशीर होतोय, आता पाहुणे येतील. मला जानवीशी एक दोन मिनिटं बोलायची. नाही नाही, उशीर होतोय की नाही, आता पाहुणे येतील म्हटलं की नाही तुला. आधी आंघोळ करून घे. आणि तू आता युएसला नाहीयेस, तू आता इथे भारतात आलायस की नाही लक्षात ठेवायचं. अगं पण मला एक दोन मिनिटं बोलू तर दे जानवीशी. दोन मिनिटं नाही, तीन मिनिटं नाही. तू आंघोळीला जा, तू चल माझ्या खोलीत, आपण तिथे तयारी करू. सर तुझी खोली स्वच्छ आहे? अवंस स्वच्छ आहे. तुमच्या खोलीबाहेर जशी भांडी ठेवलीत ना तुम्ही, तशी माझ्या खोलीबाहेर पण आहे. मम्मी पट्टीला तिथेच तयार करते. आंघोळीला जातो. हो मी जात. ऐक ना, काही थाट भरली आता पुन्हा तुला. ऐक, बापाला घालवायलाच निघालायस. आय प्लीज, तिच्या मुळावर सुटलायस तू. झालंय काय तुला? काय भूतभीत लागलंय का? हा कोणी चेटूक केलंय तुझ्यावर? स्वतःच चूक बघवत नाही तुला? तुझ्या चुकाचा तुला त्रास होतोय? तुझ्या वागण्याचा किती त्रास होतोय तुझ्या बाबांना, कळतय तुला? अरे मरेल तो माणूस, मरेल. हा तू असा भागलास तर मी बापाला वर पोचवल्यानंतरच तुझा आत्मा शांत होणार आहे का? जा ना, मजा विष आणून दे ना आम्हाला, आम्ही दोघेही घेतो म्हणजे मग मोकळे. ही तुझी फेरं बघण्यापेक्षा ना डोळे मिटलेले बरे. आई, आई मला हे लग्न नाही करायचंय. मुस्कट फोडी ना तुझं. आता तुझा तोंड उचकटलंस तर कळतंय का तुला तू काय बोलतोयस ते? अरे काल बाबा बोलले त्यांच्याशी, तुझे बाबा शब्दाला किती पक्के माहित आहे ना तुला? का बाबांची नाचक्की झालेली बघायची आहे तुला? का त्यांना खाली मन घालायला लावणार आहेस तू आता? पण तू का ठरवलंस? तू का काही केलीस आई? तू तुला छापले नाही मारे पण मी काय काही केली? तुला विचारूनच ठरवलं होतं ना सगळं. हो की नाही? बरं मी सोडून दे, तुझ्या ताईने तुला 10-10 वेळा विचारलं होतं. तेव्हा तोंड काय शिवलं होतं का रे तुझं? तेव्हा काहीच बोलला नाही अगदी तू. तेव्हा मारे नाचत होतास तू अगदी. अरे अगदी 3-4 दिवसांपूर्वी बरा होतास, आता काय झालंय मग तुझं? सांग ना, कुठे माशी शिंकली? मी हात सोडते तुझ्या, खरंच त्याचं पाया पडते मी तुझ्या. पण पुन्हाही नाटकं करू नकोस. तुझे वडील तुला जर या घरात राहायला हवे असतील तर मोकाट्याने ते कपडे घाल आणि बाहेर चल. हे तर तुझ्या ताईलाही सांगते, हा कार्यक्रम असं रद्द कर ना. आणि बाबांना सांगते तुमचा गाशा गुंडाळा आणि जा, तुम्हाला कुठे जायचं असेल तिकडे. या पोराच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये. लगेच या बोटावरची थुंकी त्या बोटावर करतो. बाबांना आणि ताईला फार अभिमानच वाटेल ना. दोघंही शब्द जीवापेक्षा जास्त जपणार आहे आणि त्यांच्या वाट्याला हा असला पोरगा आणि असला भाऊ निपजलेला आहे ज्याच्या बोलण्यात बोलणं नाहीये. कळलं ना? तर अभिमानाने छाती फुगून येईल तुझ्या बाबांची.
ते आणि सांग तुझ्या तोंडाने त्यांना मी तिथे ते हात टेकले आता तुझ्या पुढे मग जे काही होईल ना त्या सगळ्याला जबाबदार तू होशील एवढं मात्र लक्षात ठेव मग ते हे घर सोडून जाऊ देत किंवा जग झाली का तयारी आणि येताना सावकाश ये नुसती धडपडत असते बोलगी आली काय सुंदर दिसतेस माझीच दृष्टी लागायची पोरीला किती तेज आलाय नाही चेहऱ्यावर हो बघा तरी बर जान्हवी बाबांना विचार फोन करून कि कुठे पोहोचलेत कुठे पोहोचलेत हो माझा फोन रूम मध्ये राहिलाय मी पटकन घेऊन येते अगं माझ्या फोन वर लाव थांबी लावून देते एक मिनिट हां लावला मी कुणाचं आहे बेबी अत्यंत आहे क्या 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 ना मग हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही बाबा हो मीच बोलतीये तू होय बोल बोल अहो माझा फोन रूम मध्ये राहिला होता म्हणून बेबी अत्त्यांच्या फोन वरून फोन केलाय बर 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 बाबा तुम्ही निघालायत की नाही नाही अजून अहो किती वाजले निघा ना लवकर हो अग म्हणजे आता आता निघतोच आहोत आम्ही हॅलो जानू अग तुझा भाऊ त्याच काय अग नटतोय तो पहिल्यांदाच मुलगी बघायला जाणार आहे ना म्हणून नटतोय अगं त्याला म्हणाव लग्न नाही करायचंय आता फक्त मुलगी बघायचा कार्यक्रम आहे नटू दे ग नटू दे त्याला अगं तुझ्या लग्नात तर दिवस नुसता राबण्यातच गेला त्याचा नटू दे आता बरं तुम्ही आता निघा लवकर आई आणि या इथे अगं हो निघतोच आहोत आता चल ठेवते हा हा चल पोचतो काय ग निघतायत निघतायत अहो वंस तयारीला लागला चल 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 काय काय झालं काय पेंट्याच काही नाही हो येतोय कपडे बदलून त्या ड्रेस मुळे चिडलाय का तो ते चालायचंच आपलं तरुण रक्त गरमागरमी व्हायची अगं पण त्याला नसतील बदलायचे कपडे तर नको बदलू दे कशाला बळजबरी करतेस तू उगा मला तर शंका येते त्याला हे लग्नच करायचं नाही मी मी घरातून बाहेर निघून जाऊ नये म्हणून तर तुम्ही हे सगळं बाबा काय म्हणतात बघ हे बघ काय मनात असेल ना ते सगळं आत्ताच सांगून टाक म्हणजे त्यांचं त्यांचं ते ठरवायला मोकळे होती मला काय मी आई आहे माझ्या आतड्याला लाज नाही तू कितीही लाथाडलास ना तरी मी तुझ्या मागूनच येणार लोचटासारखी पण बाबांना कशाला अडकवून ठेवायचं जातील ना ते त्यांच्या आश्रमात नाही का तू थांब जरा काला पिंट्या काय अडचण आहे काही शंका आहे का तुझ्या मनात या लग्नाविषयी द्विधा मनस्थिती आहे का तुझी
पिंट्या बिचारा गरीब आहे, कुठल्याही दबावाला सहज बळी पडणार आहे, त्याने सिद्धही केलंय आणि दबावाला बळी पडल्यानं तो स्वतः बरोबरच कुटुंबातल्या इतरांचंही नुकसान करतोय हे कळत नाहीये त्याला। गरीब आहे बिचारा, त्याला स्वतःसाठी स्टँड घेता येत नसेल ना तर मग जान्हवीनं त्याची मोठी बहीण म्हणून स्टँड घ्यायला हवा। माझा भाऊ असताना तर मी स्पष्टपणे म्हणालो असतो की हे लग्न होणार नाही, हा कार्यक्रम रद्द करा, ज्या गावाला जायचंच नाही त्या रस्त्यावर तरी कशाला जायचं। पण मी सहस्त्रबुद्ध्यांचा जावई आहे आणि जावयाला हे ठरवण्याचा काही हक्क नसतो, पण जान्हवीनं पिंट्याच्या बाजूने उभं राहायला हवं। त्याला काय हवंय हे कळलेलं असलं ना तरी ते मिळवण्यासाठी झगडण्याची हिंमत त्याच्यात नाहीये। ती माझ्या बायकोत आहे आणि तिला पिंट्याचं सगळं कळलं ना तर ती हे सगळं लगेच थांबवेल। जान्हवीशी मला बोलायलाच हवं।